आपणला अल्टरनेट युनिट कन्सेप्ट कन्सेप्ट या ठिकाणी पाहिजे आहे. तर काय आहे? गहू, तांदूळ, ज्वारी, डाळी, पल्सेस म्हणतो आपण त्याला, चना डाळ, तूर डाळ, मूग डाळ, तांदूळ वगैरे अशा कन्सेप्ट. हा मोस्टली बघा तुम्ही 20 किलोचा कट्टा, 25 किलोचा कट्टा, 30 किलोचा कट्टा, 50 किलोचा कट्टा अशामध्ये येतात, बरोबर आहे. मग अशा ठिकाणी काय होतं, तुमच्याकडे स्टॉक किती आहे त्याची झडती घेण्यासाठी आडत व्यापारी, दाळमील वगैरे अशा ठिकाणी काय होतं, तर ते बॅग मोजतात. तर 25 किलोची एक बॅग आहे, तुमची पॅकिंग जी आहे ती पॅकिंग कशी आहे, 25 kg पॅकिंग आहे. ओके, अशा तुमच्याकडे किती बॅग आहेत, 100 बॅग आहेत. मग या ठिकाणी 100 बॅग × 25 kg तर टोटल किती किलो स्टॉक झाला तुमच्याकडे, 250 आहे ना. 250 किलोला भागिले 100 केला तर या ठिकाणी तुमच्याकडे काय येईल, नक्की 2500 येतात. ओके, म्हणजे सगळेजण जाग्यात इथे 2500 त्याला जर केलं तर या ठिकाणी काय येत, 20 कटले, 20 कटले, 25 क्विंटल या ठिकाणी तुमच्याकडे स्टॉक आहे. म्हणजे तुमच्याकडे क्विंटल मध्येही रेकॉर्ड पाहिजे आणि बॅग मध्येही रेकॉर्ड पाहिजे, अशा ठिकाणी तुम्हाला अल्टरनेट युनिटचा वापर करावा लागतो. ऑइल इंडस्ट्रीमध्ये किती लिटर ऑइल आहे, त्यासोबत किती बॅलर आहेत हे सुद्धा ठेवता येतो तुम्हाला, तिथे अल्टरनेट युनिटचा वापर करता येतो. ओके, किंवा हिटिंग ऑइल, क्रूड ऑइल, हिट वगैरे तिकडचं खाद्य तेलामध्ये या ठिकाणी काय असतं तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी 5 लिटरचा कॅन वगैरे असं येतं ना, तर तुम्हाला किती लिटर टोटल ऑइल आहे याचंही रेकॉर्ड पाहिजे आणि किती कॅन आहेत याचंही रेकॉर्ड या ठिकाणी तुम्हाला पाहिजे. तर अशा ठिकाणी अल्टरनेट युनिटचा वापर करावा लागेल. तर तुमच्या माइंड सेट असा झाला पाहिजे की रिलेटेड ज्या बिझनेसच्या आपण अकाउंटिंग करतोय तर त्या बिझनेसमध्ये क्विंटल मध्ये खरेदी आहे, पण पॅकिंग मध्ये या ठिकाणी 25 किलो, 30 किलो, 5 किलो, किलो मध्ये पॅकिंग आहे. तर एकदम 5 किलो पर्यंत आला तर तुम्ही पॅकेट म्हणतात, काय म्हणतात, पॅकेट. 5 किलो, 2 किलो, 1 किलो पॅकेट, म्हणजे किती क्विंटल माल आहे, किती पॅकेट आहेत. बॅग कधी म्हणतो आपण, 20 किलोची पॅकिंग, 25 किलोची पॅकिंग वगैरे जायचं तर बॅग म्हणायला चालू करतो. किती क्विंटल मध्ये माल आहे आणि किती बॅग आहे त्याचाही रेकॉर्ड तुम्हाला पाहिजे. ओके, आणि तुम्हाला लिटर मध्ये किती लिटर या ठिकाणी तुमच्याकडे स्टॉक आहे, किंवा किती केलचा स्टॉक आहे, आणि तुमच्याकडे किती बॅलर आहेत, बॅलर मध्ये या ठिकाणी पॅकिंग असेल तर. ओके, किंवा किती लिटर तुमच्याकडे या ठिकाणी, किती केल या ठिकाणी ऑइल आहे, आणि त्यासोबत तुमच्याकडे जार, कॅन आपण म्हणतो ना खाद्य तेलामध्ये, व 5 लिटरचा कॅन वगैरे अशा कन्सेप्ट होतात ते काय. किती लिटरचा स्टॉक आहे आणि किती बॉक्स आहे, पॅकिंग बघा, 1-1 लिटरच्या 1-1 किलोच्या पॅकिंग येतात का नाही पाऊच तेलाच्या, अशा ठिकाणी तुम्हाला अल्टरनेट युनिटचा वापर करावा लागेल. लक्षात आलं, कन्फर्म. कारण कंपाऊंड युनिट ज्या मोठ्या युनिटला डेसिमल प्लेसमध्ये वापर करता येतो, पॉईंटमध्ये रेकॉर्ड ठेवता येतं, त्याला या ठिकाणी कंपाऊंड युनिट वापरायचं नाही. ज्याला पॉईंटमध्ये रेकॉर्ड ठेवता येत नाही पण दोन्ही युनिटचं रेकॉर्ड ठेवायचं आहे, तिथं कंपाऊंड युनिट वापरायचं. जसं डझन, 1 डझनमध्ये 12 पॅकेट, 12 बॉटल, 12 नग, 12 पीसेस काही असू शकतं, पण 12च असतात 1 डझन म्हणल्यानंतर, बरोबर आहे. मग या ठिकाणी डझनला पॉकेटमध्ये ठेवता येत नाही, पण आपल्याला डझनचंही रेकॉर्ड ठेवायचं आहे, आणि पॅकेट असेल पॅकेट, बॉटल असतील बॉटल, पीसेस त्याचंही रेकॉर्ड ठेवायचं आहे. बॉक्समध्ये त्याचा सुद्धा, बॉक्समध्ये या ठिकाणी कोण 3 नग असतात, 4 नग असतात, 6 नग असतात, मग बॉक्सलाही पॉईंटमध्ये ठेवता येत नाही, पण त्याच्यामध्येही पॅकेट असू शकतात, बॉटल असू शकतात, नंबर्स असू शकतात. तर त्यात बोथ युनिट ऑफ मेजरमेंटनुसार क्वांटिटीचा रेकॉर्ड ठेवायचं आहे, पण त्यातल्या मोठ्या युनिटला पॉईंटमध्ये रेकॉर्ड करता येत नाही, तर त्यासाठी तुम्हाला कंपाऊंड युनिट वापरावं लागेल. ओके, क्विंटलमध्ये खरेदी आहे, किलोमध्ये विक्री आहे, तुम्ही स्वतः पॅकिंग करून या ठिकाणी देतात, तिथं तुम्हाला पॅकेट वगैरे अशी काही फिक्स पॅकिंग नाही आहे, तिथं तुम्हाला अल्टरनेट युनिटचा विचार करायची गरज नाही, कंपाऊंड युनिटचा विचार करायची गरज नाही आहे. तुमच्या बॉक्समध्ये खरेदी आहे, बॉक्समध्ये विक्री आहे, तिथं कंपाऊंड युनिटचा करायची गरज नाही आहे. पण तुम्ही बॉक्समध्ये खरेदी होते आणि विक्री या ठिकाणी लूजमध्ये पण होते, तर या ठिकाणी तुम्हाला कंपाऊंड युनिट वापरावं लागेल.
खरेदी क्विंटल मध्ये होते आहे, विक्री किलो मध्ये होते आहे, तर डेसिमल प्लेसचा वापर करून तुम्ही रेकॉर्ड ठेवू शकता तिथं। कंपाऊंड युनिटचा वापर करायची गरज नाही आहे ना अल्टरनेटिव्ह युनिटचा वापर करायची गरज नाही। नाशेत या ठिकाणी आपण इथे कन्सेप्ट लक्षात आलेले ते थेरॉप्टिकल मध्ये कन्सेप्ट क्लिअर झाल्या तर या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये वापर करायला काही अडचण जात नाही। मी कन्सेप्ट लक्षात आली ओके। मी त्या अगोदर आपण स्टॉक आयटम तयार करण्या अगोदर इथे क्रिएट मध्ये युनिट तयार करूयात। युनिट एक क्विंटल, क्विंटल नावाच्या ठिकाणी आपण युनिट तयार केला, त्याला डेसिमल प्लेस 3 ठेवतोय। 3 का ठेवायचे याची डिस्कशन आपला ऑलरेडी झालेलं आहे, डाऊट असेल तर याच्याशी रिलेटेड व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते जाऊन बघू शकता। ऍक्सेप्ट केलं त्यानंतर या ठिकाणी काय बॅग, त्यानंतर बॅग मध्ये या ठिकाणी दोन झाले, बॅग स्पेस करून याला दोघाला जॉईंट करू शकतो आपण, पण ज्याला डेसिमल प्लेस पॉइंट मध्ये ठेवता येतं त्याला या ठिकाणी या पद्धतीने रेकॉर्ड ठेवायचा नाहीये। तर इथे स्टॉक आयटम तयार करतोय चना, आहे ना, फक्त चना नाव दिलात आणि इथे रेकॉर्ड ठेवायला त्या ठिकाणी युनिट मध्ये या ठिकाणी आलात, मोठा युनिट बॅग, छोटा युनिट सॉरी मोठा युनिट क्विंटल, छोटा युनिट बॅग, अल्टरनेट बॅग मध्ये एक बॅग म्हणजे किती आहे 0.25 क्विंटल असेही रेकॉर्ड ठेवू शकता तुम्ही। अदरवाईज चार बॅगचा एक क्विंटल होता असेही ठेवा, कॅल्क्युलेशन ॲक्युरेटच होणार आहे, कॅल्क्युलेशन मध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही। लक्षात आले, कन्फर्म, एनी डाऊट? मला सांगा या पद्धतीने रेकॉर्ड केलं, आता चार बॅग कशामुळे 25 किलोच्या आहेत म्हणून ओके, तुम्ही एवढंच रेकॉर्ड ठेवलात, पुढे 30 किलोचे बॅग आहेत तर चना नावाचा तर डबल आयटम तयार होणार नाही। म्हणून इथे प्रोडक्टलाच नियम देते वेळेस या ठिकाणी आपण काय करायचंय, चना 25 kg पॅकिंग एवढंही टाका किंवा याच्या पुढे बॅग लिहा कसंही टाक, तुम्हाला वेगवेगळे प्रोडक्ट तयार करता येतील। चना 25 किलो झाला, जस्ट डेमो दाखल बघूया, तिथे चना 30 kg पॅकिंग आहे, चना 30 kg पॅकिंग इथे तुम्ही टाकला, चना 30 kg पॅकिंग, म्हणजे चना डाळ, चना असू शकतो, चना डाळ असू शकते, मूग मूग डाळ, तूर तूर डाळ, उडीद उडीद डाळ, राईस असू शकतो, गहू असू शकतो, ज्वारी असू शकते, बाजरी वगैरे काही या ठिकाणी, किंवा फर्टिलायझर सप्लाय करणारे या ठिकाणी प्रोडक्ट बघितला तर या ठिकाणी फर्टिलायझर मध्ये या ठिकाणी 25 किलोच्याही बॅग आहेत, काही 50 किलोच्याही बॅग आहेत, काही 30 किलोच्याही बॅग आले आहेत ऑर्गॅनिक मध्ये जे आहेत त्याकडच्या। त्यासोबत या ठिकाणी तुम्ही सीड्स मध्ये बघितलं तर सीड्स मध्येही बॅग येतात, 5 किलो पासून येतात, 20 किलो, 25 किलो, 30 किलो, 50 किलो अशा वेगवेगळ्या प्रोडक्ट ज्या आहेत त्याने कन्सेप्ट येत आहेत ओके। लक्षात आले, मग इथे अल्टरनेट इथे मोठा युनिट क्विंटल घेतला बॅग, इथं मात्र तुम्ही एका बॅग मध्ये 30 किलो बसता असंच टाकायचं आहे तुम्हाला क्विंटलच्या हिशोबाने या ठिकाणी, तिथे बरोबर या ठिकाणी होता। आणि मला सांगा बॅग मध्येच खरेदी विक्री असल्यामुळे पॉइंट मध्ये तर जाणारच नाही, बॅगला पॉइंट मध्ये लिहायची गरज आहे का, तर नाहीच होणार आहे। क्विंटल एक क्विंटल 30 किलोच्या पॅकिंग मध्ये एक क्विंटलची खरेदी कोण करू शकणार नाही, कारण काय एक क्विंटल मध्ये 100 किलो होतात आणि 3 बॅग होतात 90 किलोच्या, 10 किलोची एक बॅग येणार आहे का, नाही। त्याच्यामुळे असे प्रॉब्लेम येणार नाही बॅग मध्येच असल्यामुळे या ठिकाणी ओके। कंट्रोल एस सेव्ह केला आपण इथे, मग कशा पद्धतीने युनिटचा वापर झाला ते लक्षात आलं, तर हा युनिट अवेलेबल कसा होतो ते बघायचं आहे। तुम्ही तुमच्याकडे टॅली ज्यावेळेस इन्स्टॉल करणार आहात त्यावेळेसाठी तुम्ही इथे केलात, इथे F12 प्रेस केल्यानंतर इथे एक ऑप्शन आहे यूज अल्टरनेट युनिट किंवा यूज अल्टरनेट युनिट आहे का, हा जर ऑप्शन नो असेल तर अल्टरनेट युनिट वापरात येणार नाहीये ओके। इथे मी नो केलं, सेव्ह केलं, इथे एक प्रोडक्टला नाव दिलं, इथे क्विंटल घेतलं, बॅग टाकायला ऑप्शन नाहीच आहे। तुम्ही F12 प्रेस केलात, इथे अल्टरनेट युनिटचा ऑप्शन येस केलात आणि सेव्ह केलात, तर आता तुम्हाला अल्टरनेट युनिट ऑप्शन अवेलेबल झालेलं आहे। पण एक लक्षात ठेवायचं, एकदा अल्टरनेट युनिट वापरला तर तो पुन्हा नो करायचा नाहीये, म्हणजे दोन्ही वापरात येतील, जिथं गरज नाही तर नॉट अप्लाय वेल करून पुढे निघून जायचंय ओके। मग युनिट कसा वापरला ही कन्सेप्ट लक्षात आली, युनिट वापरलं की पुढच्या एंट्री तर सोप्याच आहे, त्या ठिकाणी रेकॉर्ड या ठिकाणी होणारच आहे। F9 परचेस मध्ये या ठिकाणी नोंद करतोय, जो काही बिल नंबर असेल तो बिल नंबर टाकला, पार्टीचं नाव, इथे मी कॅशच घेतोय, इथे परचेस रिजन मध्ये परचेसचा अकाउंट या ठिकाणी येणार आहे, परचेस परचेस या ठिकाणी आपण सेव्ह करतोय छाना। आता तुम्हाला सोपं जाईल ना, 25 किलोची पॅकिंग आली की 25 किलोची घ्या, 30 किलोची आली की 30 घ्या, फक्त चना नाव दिलं तर प्रॉब्लेम येणार आहे ना। 25 किलोच्या पॅकिंगचा आहे, किती क्विंटलची खरेदी आहे,
शंभर क्विंटलची खरेदी आहे, खाली 400 बॅग ऑटोमॅटिक मेंटेन झाल्या, रेट आहे 4000 ना, 4000 रेट आहे. इथे झालं सेव्ह. बॅग येऊन तुम्ही स्टॉक मध्ये बघितलात तर तुम्हाला किती क्विंटल माल आहे ते दिसतं आणि किती बॅग आहे ते पण दिसतं. दिसतंय की नाही? नाही दिसत. एफ 12 प्रेस करा, इथं कोणता ऑप्शन येस करावा लागेल म्हणजे दिसेल, शो अल्टरनेट युनिट. येस केला तर तुम्हाला दोन्ही दिसायला चालू झालं. आहे का बॅग येतोय? एफ 8 सेल मध्ये एंट्री करतोय. हे फास्ट मध्ये दाखवतोय कारण ह्याच्यात तुम्हाला सांगत बसायची गरज नाही, ऑलरेडी आलेलं आहे. इथे चना 25 किलोच्या आता तुम्हाला सांगितलं बॅग मध्ये विक्री झाली म्हणून. किती बॅग विकले? 200 बॅग विकले. 200 बॅग आलं का बरोबर? 200 बॅग खाली वर 50 क्विंटलचा स्टॉक. रेट काय? 4600. 4600 सेव. बॅग आलेलं स्टॉक समरी मध्ये आलेले. इथे एफ 12 प्रेस केला, ऑप्शन येस केला, बॅग दोन्ही दिसत आहे. इथे या ठिकाणी एंटर प्रेस केल्यानंतर तुम्हाला परत डिटेल दिसायला चालले. इनवर्ड 400 बॅग आल्या, 200 बॅग गेल्या, 200 बॅग शिल्लक आहेत. क्विंटल मध्ये 100 क्विंटलची खरेदी झाली, 50 क्विंटलची विक्री झाली, 50 क्विंटल शिल्लक आहे. आलं लक्षात? मग तुम्हाला सिम्पल युनिट, सिम्पल युनिटला कोणत्या कोणत्या युनिटला डेसिमल प्लेस ठेवायची गरज पडते, पॉईंट मध्ये ती कन्सेप्ट क्लिअर झालेली आहे. कंपाउंड युनिट कधी वापरायचं ती कन्सेप्ट आणि अल्टरनेट युनिट कधी वापरायचं ही कन्सेप्ट लक्षात आलेली आहे. तर तुम्हाला ही कन्सेप्ट समजली पाहिजे. हा प्रॉब्लेम सोडवता आला म्हणजे झाला असं नाहीये. आणि परत परत सांगतोय, माझ्यावर भरोसा ठेवू नका. तुम्हाला अडचण आली की विचारा. आज मी फक्त टाइम दिला होता तुम्हाला की 7:45 पर्यंत तुमचा टाइम आहे, त्याच्यामुळे मी काही सांगितलं नाही. विचारायला आणायलाही सांगितलं नाही, कारण विचारायला येणाऱ्याला मी सांगितलं तर बाकीचे जे ट्राय करायला त्या ठिकाणी त्यांना कन्फ्युजन होणार आहे. तुमचे डोके चालवता आले पाहिजे. ओके. आणि उद्याच्या, उद्या बॅच होईल आपली, उद्याच्या प्रॉब्लेममध्ये या ठिकाणी प्रॉब्लेम प्रिंटेड दिला जाईल. कोणता युनिट वापरायचा काही सांगितलं जाणार नाही. तुम्हाला योग्य युनिट निवडून या ठिकाणी वापरायचं आहे. जिथं सिम्पल युनिटची गरज पडेल तिथं सिम्पल युनिट, जिथं डेसिमल प्लेस, जिथं कंपाऊंड युनिट, अल्टरनेट युनिट, सगळे या ठिकाणी तुम्ही स्वतः वापरायचे आहे. लक्षात आले? कन्फर्म? काही अडचण? अच्छा, रिझन एकच आहे. आता इंट्रा केलेत तर इथं युनिट चेंज करता येत नाही. अल्टर मध्ये आलोय आपण, स्टॉक आयटम मध्ये आलोय, इथे आपण जातोय. युनिटवर जाताच येत नाही. युनिटमध्ये चेंजेस करायचे आहेत तर इंट्रा डिलीट करावं लागतील. म्हणजे इम्पॉर्टंट पार्ट आहे, तुम्हाला सुरुवातीला ज्यावेळेस एखादी प्रोडक्ट तयार करतायत तर त्याच वेळेस तुम्हाला या ठिकाणी कन्फर्म करावे लागेल. इन फ्युचरमध्ये आपण याला लूज करून तर विकणार नाही का? आज विकत नाहीत पण उद्या विकतोय का नाही याचा विचार करायचा आहे. मग तिथे कोणता युनिट वापरावा लागेल ती कन्सेप्ट आहे का तुम्हाला समजून द्यायची आहे. लक्षात आलं? कन्फर्म? मग मार्केटमध्ये 3,527 रुपये 1,800 रुपये मध्ये टॅली शिकवणाऱ्या कन्सेप्ट ज्या आहेत तिथे 4 युनिट जर शिकवले असतील तर तुमची फी परत. बाकी तर भरपूर सिलेबस आहे. मी तर सुरुवातीला ओपन चॅलेंज दिलं होतं तुम्हाला, आपण शिकवताच्या 50% जरी सिलेबस शिकवले असतील, विचारा तुमचे जे अदर फ्रेंड वगैरे तिथे झालेले आहेत ते, है ना. म्हणून आपण